काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवण्याचं काम करण्यात आलेलं होतं. प्रचारादरम्यान मासळी बाजारातून जात असताना गोयल यांनी नाकाला रुमाल लावला अशा आशयाचा व्हिडिओ काँग्रेसनं व्हायरल केला होता. दरम्यान हा व्हिडिओ फेक असून अशी घटना घडलीच नसल्याचं स्थानिक कोळी बांधवांनी स्पष्ट केलेलं होतं. दरम्यान आता खुद्द गोयल यांनीही आपल्या विरोधकांना आपल्या कृत्यातून चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. भाजपा उमेदवार पियुष गोयल यांनी प्रचारादरम्यान मासळी बाजारात जाऊन त्यांनी पाहणी केली आणि मासे विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. या दरम्यान पियुष गोयल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांनी. उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियुष गोयल सध्या आता कोळी गावात आलेले आहेत. सध्या त्या मच्छीमार इकडे सुकवल्या जातात. आपल्या या उजव्या बाजूला पाहिलं तर हा मच्छी इथे सुकवलेला आहे, त्याच इकडे पियुष गोयल स्वतः उपस्थित आहेत. सर, क्या कहोगे आज आप कोळी बांधव को मिलने के लिए आहे, इस मच्छी बांधव को क्या इनकी समस्या? आज आपने सुना होगा अभी उन्होंने किस प्रकार से बताया कि प्रधानमंत्री मोदी जी ने एक नया विभाग बनाया, नए मंत्रालय बनाया फिशरीज का. साथ ही साथ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना से 20,000 करोड़ की इनको स्कीम दी, जिससे इनको इंफ्रास्ट्रक्चर फैसिलिटीज, कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग, अच्छी बोट, बार्जेस, ये सब की सुविधा मिलेगी. किसान क्रेडिट कार्ड का बेनिफिट दिया. कोली समाज प्रधानमंत्री मोदी जी का है और मोदी जी कोली समाज के हैं. सर, 2021 में, सर आपने 2021 में तूफान आया था, यहाँ ये आप जो खड़ा है, यहाँ 100 बोट डैमेज हुई थी. वो 100 बोट में से सब बोट को जितनी डैमेज हुई थी 100% वो मोदी जी के स्कीम के अंतर्गत फिर से बनी और फिर से उनका धंधा चालू हो गया. सर, बहुत बढ़िया. सर, आज आज आपने उम्मीद जो अपोजिशन वाले को झूठा साबित कर दिया, क्योंकि वो न्यूज ही झूठी थी. वो न्यूज ही झूठी थी, आपको भी मालूम है, सबको मालूम है. वो क्षेत्र की जिसकी बात उस न्यूज में लिखी हुई थी, वहां तो मैं गया ही नहीं था. पीछे जाना. खुद आप कोली बांधव के समस्या सुलझाने के लिए आए? उनकी समस्या सुलझाने का काम मोदी जी ने 10 वर्ष में बहुत किया है, लेकिन आगे भी हम इनके साथ जुड़े हुए हैं. इनका एक उज्ज्वल भविष्य हमारी प्रतिज्ञा है. वीडियो जर्नलिस्ट शुभम सह, विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.